हाँ नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन हा चॅप्टर चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये 7.2 ही एक्झरसाइज आहे। 7.2 ही एक्झरसाइज कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलवर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन बघतो आहे। तर एक्झरसाइज 7.2 मधलं प्रॉब्लेम नंबर 6 आहे। बघा राजकुमार, ह्याला मोठं करता येते का बघ। प्रॉब्लेम आहे, सपोज दॅट यक्स इज वेटिंग टाईम इन मिनिट्स फॉर अ बस। यक्स म्हणजे आहे वेटिंग टाईम बसचा। जर एखादी बसला तुम्ही वेट करत असाल तर ती बसला तुम्हाला किती वेळ वेट करावा लागतो? 0 पासून ते 5 मिनिट। कधी कधी आलेल्याच बस येऊन जाईल, कधी एखाद्या बसला 1 मिनिट लागेल, कधी कधी काही बसेसला 5 मिनटं लागतील। मग 0 ते 5 मिनिटपर्यंत। आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिलेलं आहे आपल्याला f(x)1/5। आणि यक्षा 0 आणि 5 पेक्षा जर वेगळी किंमत असेल तर व्हॅल्यू येते 0 फंक्शनची। अदरवाईज आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे। वेटिंग टाईम इज बिटवीन 1 अँड 3। आता 1 आणि 3 मध्ये वेटिंग टाईम म्हणजे कमीत कमी 1 मिनटं, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ यक्स इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू किती? 3। म्हणजे यक्सची जी व्हॅल्यू आहे मुलांनो, ती व्हॅल्यू काय असली पाहिजे? 1 आणि 3 मधात वेटिंग टाईम। मग ह्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लोअर लिमिट 1, अप्पर लिमिट 3, एफ ऑफ यक्स डीएक्स 1, 2, 3। व्हॉट इज द एफ ऑफ एक्स? 1/5 डीएक्स 1, 2, 3। 1/5 बाहेर घेतलं, इथं राहिलं फक्त डीएक्स 1/5 डीएक्स। डीएक्सचं इंटिग्रेशन आहे मुलांनो एक्स, केवळ डी एक्स असेल तर इंटिग्रेशन एक्स 1, 3, 1/5। आता एक्सच्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट ठेवूया 3, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 1, दॅट इज इक्वल टू 2/5। म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ वेटिंग टाईम बिटवीन 1 अँड 3 इज किती आलेला आहे? 2/5। आता आपण सेकंड क्वेश्चन बघा। सेकंड क्वेश्चन काय? वेटिंग टाईम इज मोर दॅन 4 मिनिट्स। 4 मिनटपेक्षा जास्त वेळ लागायला आहे। 4 मिनटपेक्षा जास्त वेळ म्हणजे लोअर लिमिट किती घेणार मुलांनो आपण? 4। आता अप्पर लिमिट दिलेली नाही आहे, मोर दॅन 4 मिनिट्स, 4 मिनटापेक्षा जास्त। मग 4 मिनटापेक्षा जास्त आपल्याला किती आहे? आपल्याकडे इंटरवेल दिलेली 5। इथं जर मेन्शन केलेली नसेल लोअर लिमिट किंवा अप्पर लिमिट, तर आपण दिलेल्या इंटरवेलमधून सिलेक्ट करायची। दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये लोअर लिमिट 5, 0 आहे, अप्पर लिमिट 5 आहे। तर या ठिकाणी अप्पर लिमिट आपण 5 घेऊया, लोअर लिमिट 4, अप्पर लिमिट 5। इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स 4 to 5। व्हॉट इज द एफ ऑफ एक्स? एफ ऑफ एक्स व्हॅल्यू 1/5 डी एक्स। हे 1/5 डी एक्स इंटिग्रेशन काय मुलांनो? एक्स लोअर लिमिट 4, अप्पर लिमिट 5। इकडे लिहूया 1/5 ॲज इट इज। आता अगोदर लोअर लिमिट अप्पर लिमिट ठेवा, एक्सच्या जागेवर किती आहे? 5। मायनस लोअर लिमिट जर ठेवली मुलांनो तर लोअर लिमिट किती आहे? 4, ते लोअर लिमिट 4। तर आन्सर इज 1/5। म्हणजे 4 पेक्षा जास्त वेळ लागण्याची प्रोबॅबिलिटी आहे 1/5। आणि 1 आणि 3 मिनिटामध्ये लागणारी प्रोबॅबिलिटी, 1 आणि 3 मिनिटे वाट पाहण्यास वाट पाहावी लागेल बशी, त्याची प्रोबॅबिलिटी आहे 2/5। हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपला मुलांनो। नेक्स्ट प्रॉब्लेम बघा। सपोज एरर इन्व्हॉल्वड इन मेकिंग अ सर्टन मेजरमेंट इज अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स विथ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन।
एका प्रकारचं तुम्ही मेजरमेंट करतायत. मेजरमेंट करणे याचा अर्थ जर डोक्यावरचा केस असेल त्याची डायमीटर मोजणे, किंवा निडल असेल निडलची डायमीटर मोजणे, खूप छोट्या छोट्या गोष्टीचं तुम्ही मेजरमेंट करायला, तर त्या मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकतात. कारण एररमध्ये कधी कधी आपल्या पाहण्यात प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा जो तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरायले ते सुद्धा काय असू शकतं, फॉल्टी असू शकतं, किंवा रीडिंग घेण्यामध्ये सुद्धा माणसाची काय होऊ शकते, एरर होऊ शकतो. 0.2 घ्यायचं तर आपण 0.1 घेतल्या जातं आपल्याकडून, तर त्याला म्हणायचं एरर. आणि त्या एररचं फंक्शन दिलेलं आहे आपल्याला, या प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिलेलं आहे, f(x) के इन ब्रॅकेट 4 − x² आणि इंटरवेल दिलेली आहे मुलांनो −2 ते +2 दरम्यान. इंटरवेल इज −2 ते +2. आणि ह्या व्यतिरिक्त जर एखादी व्हॅल्यू येत असेल तर फंक्शनची व्हॅल्यू 0 घ्यावी. आता हे दोन प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. अगोदर आपण काय करूया मुलांनो, दिलेल्या प्रश्नामध्ये अगोदर केची व्हॅल्यू काढून घेऊया. आता केची व्हॅल्यू काढायची तर दिलेलं फंक्शन कोणतं सांगितलेलं आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. सीन्स गिव्हन फंक्शन, गिव्हन फंक्शन इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. मग दिलेलं फंक्शन जर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल तर दिलेल्या फंक्शनची ॲडिशन किती असणार आहे 1. ॲडिशन या ठिकाणी आपण इंटिग्रेशन साईन वापरूया, f(x) dx 1. ॲडिशन किती असणार आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनची 1. आता या ठिकाणी लोअर लिमिट किती आहे, −2, अप्पर लिमिट 2. −2 ते +2. f(x) काय दिलेलं आहे, के इन ब्रॅकेट 4 − x² dx इक्वल टू 1. के कॉन्स्टंट बाहेर काढूया, −2 + 2. के जर बाहेर काढलं मुलांनो तर इथं राहणार आहे 4 dx − पुन्हा हे इंटिग्रेशन ह्याला सेपरेट देऊया, −2 + 2. इंटिग्रेशन डिस्ट्रीब्यूट केलं मुलांनो, के तर बाहेर घेतलेले, x² dx = 1. के ॲज इट इज, त्याच्यानंतर 4 ॲज इट इज, केवळ dx आहे या ठिकाणी. dx इंटिग्रेशन x येत आहे, −x² इंटिग्रेशन x³/3, लोअर लिमिट इज −2, अप्पर लिमिट इज +2 = 1. काय काय केलं लक्षात आलं का, 4 ॲज इट इज, dx इंटिग्रेशन काय आलेलं आहे x, पण इथं dx इंटिग्रेशन मी x लिहिलं नाही कारण इथं x² आहे, मग डायरेक्ट x² इंटिग्रेशन x³/3. तर आता अप्पर लिमिट ठेवूया या ठिकाणी. तर k ची जर अडचण होत असेल तर k मी इकडे थोड्या वेळासाठी शिफ्ट करतो. इथं जर 2 ठेवलं तर 4 × 2 = 8, 2 × 3 = 8, 8 − 3 −, ह्याने इथं −2 जर ठेवलं एकच्या ठिकाणी तर −8, −2 * −, येणार आहे दिस विल बी द +8/3 = 1. काय काय येईल मुलांना बघा. आता या ठिकाणी हे 8 − 8/3 +8 − 8/3 = 1. 8 × 8 = 16, हे 2 सेम आहे, हे येणार आहे 16/3 इझी. हां, के मी इकडे शिफ्ट केला आहे मुलांनो, इथं मी 1/k लिहितो, 1/k हे 1 आहे. तिरकस गुणाकार करूया, 16 × 3 = 48, 48 × 16 गेले 32, 32/3 बरोबर के, के बरोबर 1/k आहे या ठिकाणी. तर केची व्हॅल्यू आहे 3/32. केची व्हॅल्यू किती आली, 3/32. तर हे सबट्रॅक्शन करून आपण काढलं मुलांनो, अप्पर लिमिट ठेवायची, लोअर लिमिट ठेवायची. प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनची ॲडिशन किती राहणार आहे, 1.
आणि हे कॅल्क्युलेशन केलेले, ठीक आहे, हे लिहून घ्या. तर प्रोबॅबिलिटी एक्स इज ग्रेटर दॅन झिरो, तर या ठिकाणी एक्सची लोअर लिमिट दिलेली आहे झिरो, अपर लिमिट दिलेली नसेल तर दिलेल्या इंटरवलमधून सिलेक्ट करायची टू एफ ऑफ एक्स डी एक्स झिरो टू टू. व्हॉट इज द एफ ऑफ एक्स? के इन ब्रॅकेट फोर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स, के इज इट इज. अगोदर मी याचं इंटिग्रेशन कसं काढायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. फोरसोबत किती इंटिग्रेशन आलं आपलं? फोर एक्स ह्याचं एक्स क्यूब अपॉन थ्री एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन. लोअर लिमिट इज झिरो, अपर लिमिट इज टू. आता मुलांनो, केची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, किती काढली आपण? 3/32. आता एक्सच्या ठिकाणी अपर लिमिट ठेवूया टू, ते येणार एट मायनस 8/3. आता लोअर लिमिट झिरो ठेवण्याची गरज नाही, कारण झिरो ठेवलं आन्सर झिरो येणार आणि मायनस झिरो केल्यास काही फरक पडणार नाही. तर ह्यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं, आठ चौ 32, 3/4. त्याच्यानंतर ह्यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं, हे तीन आणि हे तीन कॅन्सल होईल, 8 × 8 = 32, 1/4 आलं मुलांनो. दॅट इज इक्वल टू 2/4, म्हणजेच किती मुलांनो? 1/2. ह्याचं आन्सर आलेलं आहे 1/2. आता त्याच्या पुढचा प्रॉब्लेम आहे, प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे. प्रोबॅबिलिटी -1 इज लेस दॅन एक्स आणि एक्स इज लेस दॅन 1 ह्याच प्रॉब्लेमसाठी आहे. तर कसं करणार आपण? लोअर लिमिट -1, अप्पर लिमिट +1. या ठिकाणी लिहिणार आपण एफ ऑफ एक्स डी एक्स. आता ह्या उदाहरणामध्ये मी एफ ऑफ एक्स कसं काढले तुम्हाला लिहिलेलं आहे. आता एफ ऑफ एक्स काय? -1 to 1, के इन ब्रॅकेट 4 − x² dx, के एज इट इज. 4 dx इंटिग्रेशन यायले मुलांनो, 4x, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3, -1 to +1. केची व्हॅल्यू किती आहे? आताच काढली आपण 3/32. 3/32 इन ब्रॅकेट. आता एक्सच्या ठिकाणी अपर लिमिट ठेवा, तर अपर लिमिट ठेवल्यास इथं 1 ठेवलं समजा आपण, तर 4 यायले. इथं 1 ठेवल्यास 1/3 मायनस, -1 ठेवलं मुलांनो तर किती येणार आहे? -4, आणि हे येईल +1/3. सॉल्व करूया 3/32. मायनस आणि मायनस हे +4 होणार आहे, म्हणजे 4 + 4 किती? 8. त्याच्यानंतर -1/3 आणि हे -1/3 म्हणजे -2/3. हे कॅल्क्युलेशन केलं मी. आता याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन काय येईल बघा, जर मी येण्याला मल्टिप्लाय केलं तर ते येणार आहे 3/4 मायनस, यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे 3 आणि हे 3 काय होईल? कॅन्सल होईल. आणि ह्या 2 जर 32 डिवाईड केलं तर 1/3 किती? 16. आता ह्याला 16 करण्यासाठी वर 4 मल्टिप्लाय करावं लागेल. 4 × 3 = 12 −1 / 16 11/16. दिस इज अ सेकंड आन्सर. तर हे आपलं सेकंड प्रश्न संपला मुलांनो. 11/16 काढलं आहे आपण. आणि आणखी तिसरा क्वेश्चन आहे, ते आपण बघूया. तर मुलांनो, 10वा प्रॉब्लेम आहे, रँडम व्हेरिएबल कॅपिटल एक्स हॅज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. हे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन दिलेलं आहे, इंटरवल दिलेली आहे 1, 2, 3, आणि सीची व्हॅल्यू त्यांनी सांगितलेली आहे ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. आपल्याला सी काढायचं आहे, ई ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची आहे, आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स काढायचं आहे. तर बघा, दिलेलं फंक्शन आपल्याला सीन्स गिव्हन फंक्शन इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन, देअरफोर त्याचं ॲडिशन किती येईल त्या फंक्शनची? 1. इंटिग्रेशन म्हणजे ॲडिशन. आता लोअर लिमिट किती मुलांनो? 1. अप्पर लिमिट 3. 1, 2, 3. व्हॉट इज द एफ ऑफ एक्स?
सी बाय एक्स डी एक्स इज इक्वल टू वन. सी बाहेर घेऊ मुलांनो, वन टू थ्री हे राहिलं वन बाय एक्स डी एक्स इज इक्वल टू वन. आता मुलांनो थोडंसं तुम्हाला इथं काळजीपूर्वक जायचं, ह्याचं इंटिग्रेशन मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे आत्तापर्यंत. वन बाय एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग एक्स. पुन्हा एकदा सांगतो, वन बाय एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? लॉग एक्स. वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग एक्स. ते ॲज इट इज लक्षात ठेवा मुलांनो, पाठच करून टाकायचं. वन बाय एक्सचं इंटिग्रेशन काय? लॉग एक्स. मग वन बाय एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स, लोअर लिमिट 3, वन अप्पर लिमिट 3 इज इक्वल टू वन. सी याच्यामध्ये अप्पर लिमिट ठेवा, लॉग 3 मायनस लॉग 1 इज इक्वल टू वन. सी लॉग 3, लॉग 1 ची व्हॅल्यू आहे 0, लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे, इज इक्वल टू वन. सो सी इज इक्वल टू वन बाय लॉग 3. मुलांनो काळजीपूर्वक लक्ष घ्या, वन बाय एक्स इंटिग्रेशन आहे लॉग एक्स. मग आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे, सी इज इक्वल टू वन बाय लॉग 3. ठीक आहे, नोट करून घ्या. सीची व्हॅल्यू काढली मुलांनो आपण वन बाय लॉग 3. आता मला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायचं आहे ई ऑफ एक्स. तर ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय लिहित होतो आपण? समेशन एक्स इंटू पी ऑफ एक्स. या ठिकाणी ह्या समेशनच्या ऐवजी ॲडिशनसाठी साईन हे वापरलं जाईल इंटिग्रेशनचं, कारण आपल्याला इंटरवेल दिलेला आहे वन टू थ्री एक्स इंटू पी एफ ऑफ एक्स, एक्स इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स. एक्सपेक्टेड व्हॅल्यू एक्स इंटू एफ ऑफ एक्स, त्या ठिकाणी होतं एक्स इंटू पी ऑफ एक्स. वन टू थ्री एक्स, व्हॉट इज द एफ ऑफ एक्स? सी बाय एक्स डी एक्स. हे एक्स आहे, एक्स कॅन्सल झालं मुलांनो, सी बाहेर घेतलं. वन टू थ्री इथं राहिलं फक्त डी एक्स. सी डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स, लोअर लिमिट 1 अप्पर लिमिट 3. सीची व्हॅल्यू आहे लॉग 3, सॉरी सीची व्हॅल्यू आहे 1 बाय लॉग 3. सीची व्हॅल्यू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेली आहे, दॅट इज 1 बाय लॉग 3, 3 मायनस 1. एक्सच्या ठिकाणी एकदा अप्पर लिमिट ठेवा, मायनस 1. तर हे आलं बघा 2 अपॉन लॉग 3. तर आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढली ई ऑफ एक्स. सेकंड क्वेश्चन झाला, आता आपल्याला व्हॅरियन्स ऑफ एक्ससुद्धा काढायचं आहे. मग आता व्हॅरियन्स ऑफ एक्स काढण्यासाठी आपल्याला ई ऑफ एक्स स्क्वेअर काढणं अत्यंत आवश्यक आहे. मी इकडून सुरुवात करतो ई ऑफ एक्स स्क्वेअर काढायला. ठीक आहे, इथं घेऊया ई ऑफ एक्स स्क्वेअर लिमिट 1 टू 3. एक्स स्क्वेअर असल्यामुळे ते एक्स स्क्वेअर घेऊ आणि या ठिकाणी लिहू एफ ऑफ एक्स डी एक्स. वन टू थ्री एक्स स्क्वेअर, एफ ऑफ एक्स व्हॅल्यू काय? सी बाय एक्स डी एक्स. सी जर बाहेर घेतलं मुलांनो, वन टू थ्री या ठिकाणी काय राहील? जर सी बाहेर घेतलेलं आहे आपण, तर हे एक्स स्क्वेअरमधलं एक एक्स कॅन्सल झालं, तिथं राहिलं एक्स डी एक्स. थोडंसं पहिलं लिहिलेलं मोडतो मी. तर काय येईल बघा, एक्स डी एक्स, सी सीची व्हॅल्यू 1 बाय लॉग 3 कॅल्क्युलेट केलेली आहे. एक्स इंटिग्रेशन एक्सचा पॉवर 1 आहे, म्हणजे इंटिग्रेशन काय येणार आहे? एक्स स्क्वेअर अपॉन 2 1 टू 3. आता एकदा आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये 1 बाय लॉग 3 अप्पर लिमिट ठेवा या ठिकाणी, एक्सच्या ठिकाणी 9 बाय 2 मायनस एक्सच्या ठिकाणी 1 ठेवा 1 बाय 2.
तर 9 मायनस 1 किती मुलांनो 8 8 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती 4 हे येणार आहे 4 log 3 तर दोन लक्षात ठेवा e ऑफ x स्क्वेअर काय आलेले आहे आपलं 4 log 3 आणि e ऑफ x स्क्वेअर 4 log 3 आणि e ऑफ x आलेले 2 बाय log 3 इथं मी बाजूला लिहून ठेवतो e ऑफ x काढलेलं आहे आपण 2 बाय log 3 मला काढायचे व्हेरियन्स तर व्हेरियन्स काढताना व्हेरियन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिलेला आहे पहिल्या 7.1 एक्झरसाइजमध्ये ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर आता ई ऑफ एक्स स्क्वेअर किती आले बघा 4 अपॉन लॉग 3 दॅट आय विल बी राईट 4 अपॉन लॉग 3 मायनस ई ऑफ एक्स आताच आपण कॅल्क्युलेट केलं तर बघा 2 बाय लॉग 3 2 बाय लॉग 3 होल स्क्वेअर तर ह्याचं कॅल्क्युलेशन बघा 4 बाय लॉग 3 मायनस 4 बाय लॉग 3 होल स्क्वेअर कॅल्क्युलेशन थोडं 4 बाय लॉग 3 आपण कॉमन काढू शकतो 1 मायनस 1 बाय लॉग 3 आलं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मुलांनो तर हे येईल 4 बाय लॉग 3 येणार लागून लस लॉग 3 लॉग तर मुलांनो बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इन ब्रॅकेट लॉग 3 मायनस 1 अपॉन लॉग 3 इंटू लॉग 3 ह्या पद्धतीचा आन्सर आपण ठेवून देऊया आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपला मुलांनो मुलांनो आता एक आपण नवीन संकल्पना बघणार आहोत क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजेच सी डी एफ आता हे सी डी एफ नेमकी काय भानगड आहे एक उदाहरणाद्वारे तुम्हाला सांगतो एक जर आपण डाय थ्रो केला तर आपल्याला 1 भेटू शकतं 2 भेटू शकतं 3 असं पॉसिबिलिटीज 1 to 6 नंबर आहेत तर ते अगोदर लिहितो समजा अ डाय इज थ्रो अ डाय इज थ्रो समजा एक डाय थ्रो केला एकशे व्हॅल्यू काय काय भेटू शकतात 1 2 3 4 5 6 दीज आर दी पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स ह्या व्हॅल्यूज पॉसिबल आहेत एक्सच्या आणि यांची प्रोबॅबिलिटी मुलांनो 1 भेटण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल 1 बाय 6 टूची सुद्धा 1 बाय 6 सर्वांचीच 1 बाय 6 आहे हे तुम्ही छोट्या वर्गांमध्ये पाहिलेलं आहे आता क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे कॅपिटल एफ ऑफ एक्सनं दाखवतात ह्याला म्हणायचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन लक्षात ठेवा कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन त्यांनी आपल्याला सांगितलं एफ ऑफ 6 काढा किती काढायला सांगितलं मुलांनो एफ ऑफ 6 क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन एफ ऑफ 6 म्हणजे काय येणार मुलांनो पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ 6 एफ ऑफ 6 म्हणजे आता एफ ऑफ 5 काय येईल सांगा आता तुम्हाला पॅटर्न लक्षात असेल क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन काढायचं एफ ऑफ 5 चं काय येईल पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 चला 2-3 झाले तर एफ ऑफ 4 सांगा एफ ऑफ 4 म्हणजे पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 ह्या व्हॅल्यू येतील एफ ऑफ 3 सांगा पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 म्हणजे ह्या पी ऑफ 1ची व्हॅल्यू पी ऑफ 2ची व्हॅल्यू पी ऑफ 3ची व्हॅल्यू पी ऑफ 4ची पी ऑफ 5 पी ऑफ 6 ह्या सगळ्याच व्हॅल्यूज ठेवायचे आणि त्याचे ॲडिशन करायचे तर ह्याला मला कसं लिहिलं जाईल मुलांनो सगळ्या प्रोबॅबिलिटीज आहेत
म्हणून या ठिकाणी ॲडिशन केलेली आहे म्हणून समेशनचं साईन येईल बेरीज. प्रोबॅबिलिटी ऑफ यक्षची व्हॅल्यू कितीपेक्षा कमी आहे मुलांनो, सहा किंवा सहापेक्षा कमी, कॅपिटल यक्स इज लेस दॅन इक्वल टू सिक्स. पी ऑफ एक्स समेशन एक्स. आता या ठिकाणी कसं लिहिलं जाईल, सगळीकडे ॲडिशन आहे, ॲडिशनसाठी समेशन वापरूया. प्रोबॅबिलिटी कॅपिटल एक्सची व्हॅल्यू किती आहे, पाच, आणि पाचपेक्षा कमी म्हणजे लेस दॅन इक्वल टू फाईव्ह. या ठिकाणी कसं लिहिलं जाईल, ॲडिशन आहे सर्वांची म्हणून समेशन लिहिलं. पी ऑफ कॅपिटल एक्स लेस दॅन इक्वल टू फोर. या ठिकाणी समेशन पी ऑफ कॅपिटल एक्स लेस दॅन इक्वल टू किती मुलांनो, थ्री. आता इथं सिक्स आहे म्हणून अशा पद्धतीने लिहिलं. मग आपल्याला जनरल फॉर्म्युला लिहायचा आहे, मग जनरल फॉर्म्युला लिहित वेळेस आपल्याला तो एफ ऑफ यक्सच्या फॉर्ममध्ये लिहावा लागेल. एफ ऑफ यक्सच्या, मग एफ ऑफ यक्स काय येणार, समेशन पी ऑफ कॅपिटल एक्स लेस दॅन इक्वल टू स्मॉल एक्स. अशा पद्धतीनं फॉर्म्युला आहे. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे ॲडिशन करायची प्रोबॅबिलिटीची, आणि इंटरवेल डिस्क्रीट असेल तर समेशन वापरायचं, कंटिन्युअस असेल तर इंटिग्रेशनचं साईन वापरायचं. हे झालं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन मुलांनो. ह्याच्यावरचे काही उदाहरणं आहेत ते आपण बघूया. तर मुलांनो, जवळपास प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधला मी 90% भाग पूर्ण केलेला आहे. 10% भागमध्ये काही उदाहरणं राहिलेली आहेत, पण ते एकसारखे उदाहरणं असल्यामुळं मी घेतलेले नाहीत. तर तुम्ही पुस्तक जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नेटवरून PDF फाईल डाउनलोड करा पुस्तकाची. 7.1 आणि 7.2 सर्व एक्झाम्पल सोडवा. ह्याच्यानंतर मिसलेनियससुद्धा आहे मुलांनो, त्या मिसलेनियसमधले उदाहरणं सोडवा. आता समजा ते उदाहरणं तुम्हाला सोडवता आले, काही येतील काही येणार नाहीत, असं घडेल. आता ह्याच्यानंतर मी नवीन चॅप्टर चालू करणार आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यासुद्धा केवळ एक्झरसाईजच घेणार आहे. मग ते एक्झरसाईज संपल्यानंतर मग ते बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ह्या चॅप्टरचं समजा मी दोन्ही एक्झरसाईज घेऊन टाकल्या त्या धड्यातल्या, तर त्यानंतर परत ह्या धड्याचे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे मी मिसलेनियस एक्झरसाईजचे व्हिडिओज तुम्हाला अपलोड करेल. परंतु एक नवीन चॅप्टर झाल्यानंतर तोपर्यंत ह्या धड्यातलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं 7.1 7.2 सोडवा, मिसलेनियस एक्झरसाईज सोडवा. काही तुम्हाला अडचणी येतील त्या तुम्ही माझ्याशी शेअर करा, त्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे आपला बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, तो चॅप्टर संपल्यानंतर ह्या प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ह्या चॅप्टरचं मिसलेनियस एक्झरसाईज मी यूट्यूबला अपलोड करेल. मुलांनो, आता आपण ह्याच्यानंतर नवीन चॅप्टरसाठी भेटूया. थँक्यू व्हेरी मच.